नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स. सावंतवाडीमध्ये खासदार विनायक राऊतांनी केला प्रचाराचा शुभारंभ. श्रीदेव पाटेकरांचं दर्शन घेत प्रचाराचा फोडला नारळ. लोकांना आता बदल हवा आहे, विजय आमचाच असेल. वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना ठाम विश्वास. महाडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसाच्या अचानक येण्याने नागरिकांची तारांबळ. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. महाडमधील बिरवाडीमध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग. बिरवाडी ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप. घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त. पाहूया सविस्तर वृत्त. महाविकास आघाडी तथा इंडिया आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ केलाय. यावेळी त्यांनी सावंतवाडी येथे श्रीदेव पाटेकरांचं दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडलाय. ऐतिहासिक राजवाडा येथील श्रीदेव पाटेकर चरणी ते नतमस्तक झालेत. राजघराण्यातील संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांची देखील त्यांनी यावेळी भेट घेतली आहे. यावेळी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पदाधिकारी कार्यकर्त्यांमुळे किमान 2.5 लाखांचं मताधिक्य मिळेल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलाय. प्रत्येक निवडणुकीमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं प्रचाराचं काम सुरू करण्याच्या अगोदर राजघराण्यामध्ये जो पाटेश्वर बसलेला आहे त्याच्यासमोर नतमस्तक होणं, त्याची कृपादृष्टीसाठी प्रार्थना करणं आणि त्याचे आशीर्वाद घेऊन मग प्रचाराला सुरुवात करणं हा मागच्या प्रत्येक निवडणुकीचा माझा प्रघात आहे. आजसुद्धा आदरणीय प्रवीणभाई यांच्याबरोबर बाकी सर्वच माझे आघाडीचे सर्व सहकारी पुरुष महिला पदाधिकारी आहेत, यांच्यासमवेत आम्ही पाटेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे की भारत मातेच्या रक्षणासाठी जे आम्ही उतरलेलो आहोत त्या भारत मातेचे रक्षण करण्यासाठी आम्हाला चांगली ताकद दे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा 100% यश प्राप्त करून दे अशी प्रार्थना केलेली आहे. रायगड लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ कालपासून रायगडच्या पायथ्याशी असलेल्या माँसाहेब जिजाऊंच्या समाधीस्थळापासून केलाय. यावेळी त्यांनी समाधीस्थळी नतमस्तक होऊन जिजाऊंचे आशीर्वाद देखील घेतले. मी या विकासासाठी निवडून येणार असा मला निश्चित अगदी मनापासून असणारा विश्वास आहे. आणि याच्याकडे बघत असताना ज्या मातेने शिवाजी महाराज दिले, ज्या मातेमुळे स्वराज्याची एक भगिनी म्हणून, स्वराज्याची एक लेख म्हणून आज मी इथे निवांत निश्चिंतपणे उभी पुढे आहे. महिलांचे अत्याचार कमी केले गेलेले आहेत, मग त्यांच्यासाठी मी नक्कीच काहीतरी करेन. भाजपला महाराष्ट्रात एस्टॅब्लिश शिवसेनेने केले असून त्यांना ताकद व प्रतिष्ठा देखील मिळवून दिल्याचं धक्कादायक वक्तव्य वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी अलिबाग येथे केले. पाहुयात नेमकं काय म्हणाल्यात रेखा ठाकूर. वर्षभर प्रयत्न केले आम्ही, सिरियसली त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केले, परंतु ही बोलणी फलद्रूप होऊ नये असंच कुठेतरी आतमधल्या नेत्यांना वाटत होतं असं चित्र. वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी अलिबाग येथे पक्षाच्या विजयाचा दावा केलाय. आमच्या उमेदवाराची रायगडच्या मतदारसंघात जोरदार मुसंडी आहे, विजय आमचाच होईल असं देखील ते म्हणाले. कसं आहे की लोकांना बदल हवा आहे आणि खरा बदल हा आम्ही आहोत असं आम्हाला वाटतं. आणि आमच्या उमेदवारांनी नाव जाहीर झाल्यापासून जोरदार मुसंडी या मतदारसंघामध्ये मारली आहे असं चित्र आम्हाला वाटतं. रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील पुणे दिघी महामार्गावर तामिणी घाटात मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत ब्रेक फेल झाल्याने आयशर टेम्पो पलटी होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी श्रीराम धायगुडे हे ऊसतोड करून सायंकाळी गाडी भरून पुणे येथून माणगाव येथे येत असताना आरोपी चालक चंद्रकांत हनुमंत भोसले व 51 वर्ष हे गाडी चालवत होते.
त्यामुळे फिर्यादी व महेश कांबळे वय 35 वर्ष असे बसून माणगाव बाजूकडे येत असताना तामिणी घाटात आल्यावेळी चालक आरोपी त्यांच्या ताब्यातील आयशर टेम्पो अतिवेगात चालवत असल्याने गाडीचा ताबा सुटला व ब्रेक फेल झाल्याने गाडी घाटाचे वळणावर पलटी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या अपघातात फिर्यादी व आरोपी यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर गाडीमध्ये टपावर बसलेले महेश बाळू कांबळे हे खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते मृत्यूमुखी पडलेत. चालकाने बेदरकारपणे गाडी चालवित रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अपघात केल्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली ग्रामपंचायत म्हटलं की नागरिकांच्या डोळ्यासमोर येते ती बिरवाडी ग्रामपंचायत. बिरवाडी शहराच्या हद्दीमध्ये असलेले बापटनगर तसेच वेरखोल गावच्या प्रवेशद्वाराजवळ जवळपास असलेल्या रस्त्यावर कचरा आणून टाकला जातोय. परंतु हा कचरा आसपासचे नागरिक टाकत असल्याचे या रोडवर येणारे जाणारे महाड औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्गाकडून बोललं जात आहे. या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दुर्गंधीला नाहक त्रासाला सामोरे जावं लागतंय. महत्वाचे म्हणजे शिवथरघळ वाळण कोंडी ही पर्यटन स्थळ असल्यानं पुणे मुंबई गुजरात व इतर राज्यातून येणारे पर्यटक देखील हा कचरा पाहून संताप व्यक्त करतायत. एकीकडे बिरवाडी शहरात अनेक ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या केल्या खऱ्या, परंतु इमारतींमध्ये कचरा विच्छेदन व्यवस्था नसल्याने रहिवासी आपला कचरा रस्त्यावर आणून टाकत आहेत. तसेच अतिरिक्त औद्योगिक वसाहतीकडे जात असताना वेरखोल गावाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचं ढीग दिसून येत असल्याने तेथील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. गेले 4 ते 5 दिवस राज्यामध्ये उन्हाचे चटके दिवसेंदिवस वाढत असताना उन्हाच्या कडाक्याने नागरिक त्रस्त झाले होते. रायगड रत्नागिरी आदी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात वरंध बिरवाडी किल्ले रायगड विभागात MIDC औद्योगिक क्षेत्रात तर पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी राजा पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असताना ही पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा आणि नागरिकांची एकच तारांबळ उडाली. उन्हाच्या चटक्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना 2 तास पाऊस पडल्याने मात्र दिलासा मिळालाय. या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण.